प्रेक्षक हो, आकाशामध्ये 36,000 फुटांवरती पती पत्नी मध्ये तूतू मैमै झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशामध्ये भांडणारे हे साधे सुधे नव्हते, पती पत्नी प्रत्यक्ष पायलट असलेल्या आणि को पायलट असलेल्या विमानात दोघांची हाणामारी झाली. आपल्या भांडणात मशगूल असलेल्या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली. 36,000 फुटांची उंची, लंडन मुंबई जेट एअरवेज फ्लाईट 9W119. विमानात क्रू मेंबर्स 338 प्रवासी. महत्वाचं म्हणजे पायलट आणि को पायलट होते पती पत्नी. मुंबईला पोहोचण्यासाठी विमानाला आणखी 2.5 तासांचं अंतर कापायचं होतं. तेवढ्यात पायलट आणि को पायलट मध्ये कॉकपिट मध्येच भांडण पेटलं. भांडण एवढं पेटलं की पायलटनं को पायलटच्या कानफटीत लगावून दिली. त्यानंतर महिला को पायलट रडत रडत कॉकपिट मधून बाहेर आली. पायलटही प्रत्येक नियम धुडकावून लावत पत्नीशी झालेल्या भांडणात 2 वेळा कॉकपिट मधून बाहेर निघून आला. म्हणजेच शेकडो जणांचे प्राण त्यावेळी राम भरोसेच होते. सहकाऱ्यांनी समजूत काढल्यावर को पायलटनं पुन्हा एकदा कॉकपिट मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विमान चालवण्यात पायलटला साथ दिली. ह्या फ्लाईट मध्ये 2 मुलांसह 324 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर होते. पुढील तपास पूर्ण होईपर्यंत जेट एअरवेजने पायलट आणि को पायलटला निलंबित केलंय. ह्याची माहिती DGCAलाही देण्यात आली आहे. त्यानंतर DGCAनं पुरुष पायलटचं फ्लाईंग लायसन्सही निलंबित केलंय. मात्र एअरलाइन्सनं या संपूर्ण घटनेला गैरसमज असल्याचं म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता संसदेतही उमटलेत. मैं आपके द्वारा मंत्री महोदय से प्रार्थना करता हूँ, कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए. Action will be taken according to regulation and no one will be spared. या सगळ्या प्रकारामुळे आता जेट एअरवेज वरही ताशेरे ओढले जात आहेत. मात्र झालेला प्रकार हा निश्चितच गंभीर आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.